युक्रेनमध्ये शिकत असलेला नागपूरचा स्वप्नील देवगडे आणि गोंदियाची भाग्यश्री कापसे हे विद्यार्थी आज नागपुरात पोहोचले असता युक्रेनच्या बिकट परिस्थितीतून हे दोघे सुखरूप परतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांना पाहून त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले. युक्रेनच्या पूर्वेस असलेल्या उझोरोड युनिव्हर्सिटीत शिकत असलेले स्वप्नील आणि भाग्यश्री बुडापेस्ट मार्गे भारतात पोहोचले असता भारतीय दूतावासाने खूप मदत केल्याचे सांगत त्यांनी भारतीय दूतावासचे आभारही मानले. दरम्यान आता किव आणि आजूबाजूच्या परिसरात परिस्थिती गंभीरच असल्याचे त्यांनी सांगितले. माझे नाव स्वप्नील देवगडे आहे. मी युक्रेनमधला आलो होतो. आता उझोर नॅशनल युनिव्हर्सिटी मेडिकलचं माझी फील्ड होती. कोणतं शहर होतं? उझोर. समोर आलेली बेसिकली मी 19 जानेवारीला गेलो होतो. मी तिथे 1 महिना मी थांबलो, पण तिथे मग वॉर्डची परिस्थिती सुरू झाली. तर एअरपोर्टवर तर बॉम्ब ब्लास्ट झाला, एअरपोर्ट सगळे बंद. तर एम्बेसीचे हे आलेत नोटीस. तर नोटीस आल्यावर काय झालं की आपण एम्बेसी हंगरी म्हणून आम्हाला टेक ऑफ करण्या हे करत होते. तर तिथून मग हंगरीमधून आम्हाला 4 घंटे लागलं बॉर्डरवरून क्रॉस. तर युक्रेन आर्मीनं आमचे पाहिलं की कोणी आपलं पासपोर्ट वगैरे पासपोर्ट चेकअप केले. तिथून मग डायरेक्ट आम्ही आपलं हंगरीचा बुदापेस्ट याच्यावर गेलो एअरपोर्टवरचं. तिथून मग एअर फ्लाईट आली एअर इंडियाची. तिथून मग आम्ही सीधा आपलं दिल्लीला आलो 11 वाजता. मग तिथून मग आपलं महाराष्ट्र स्टेटनं आम्हाला पिकअप केलं. 1 डे आमचा स्टे होता, मग नागपूरला. असं काही नाही आहे, ते फक्त असं फेक आहे. क्यू मनी फक्त मुलं फसली आहेत, कारण क्यू मनी कसं आहे की बमबार्डिंग होतात त्याच्यामध्ये मुलाशी म्हणजे तिथं स्टे करतात सध्या. आता पण एम्बेसी खूप हे करतात, प्रयत्न करतात की त्यांना कसं काय करायचं, कसं काढायचं. आमच्या वेस्टर्न साईड असल्यामुळे आम्हाला तितकं नाही झालं, पण जे ईस्ट याच्यामध्ये होते त्यांची दशा खूप होती. माझं नाव भाग्यश्री आहे, भाग्यश्री धनराज कापसे. मी गोंदिया जिल्ह्याच्या कामठागावरून आहे आणि मी युक्रेनला शिकत होतो. उझोग्रोद सिटी आहे माझी युनिव्हर्सिटीचे नाव, उझोग्रोद नॅशनल युनिव्हर्सिटी. आणि तिथे परिस्थिती तर आपल्या उझोग्रोदमध्ये काहीच नव्हती, पण आता क्यूला जवळपास आल्या क्यूला खूप परेशानी झालेली आहे. तिथं बॉम्ब्लास्ट झाले आहेत, खूप सारे आमचे मित्र तिथं फसलेले होते. त्यांनी सांगितलं की हर 5 मिनिटामध्ये म्हणजे बॉम्ब्लास्ट होत आहे तिथं. तिथं थांबणे थोडे म्हणजे प्रॉब्लेम आहे तिथं थांबायला, तरी पण ते म्हणजे एम्बसीच्या अंडरमध्ये आहेत आणि आपल्याला पण उझोग्रोदत पण रेड झोनमध्ये येत आहे, म्हणून आपल्याला पण लवकरात लवकर तिथून काढला गेला आहे. आमचे खूप सारे मित्र येत पण आहेत. आपली फर्स्ट बॅच होती उझोग्रोद नॅशनल युनिव्हर्सिटीवरून, तर आपण आलेलं आहे आणि खूप सारे मित्र आता बसमध्ये आहेत आणि कुणाकुणाची फ्लाईट तर दिल्लीला आलेली आहे. खायला पण एम्बेसीकडून खूप सारं काही मिळालं, म्हणजे एम्बेसीने खूप काही हेल्प केला. आपण जेव्हा निघाला सकाळी 8 वाजे निघाला परवा 26 आणि आपण हंगरी बॉर्डरला 1-1.5 तासामध्ये पोहोचला आणि तिथं हंगरी बॉर्डरवर आपला चेक इन झाला आहे. मग तिथं एअरपोर्टला जसं गेलं आहे तसं खूप एम्बेसीवाले होते, आपला वेलकम केला, त्यांनी आपल्याला जेवण वगैरे प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यानंतर आत घेतला आणि आपले चेक इन वगैरे झाले, मग आपल्याला रेस्ट करायला दिला आहे. मग एअर इंडियावरून आलेली आहे फ्लाईट, तिचं म्हणजे सगळ्यांना बसवले आणि मग सकाळीच 10 वाजे काल आपण 27 दिल्ली एअरपोर्टला आलो. मग तिथं महाराष्ट्र सदनकडून ऑफिसर्स आले होते, ते आम्हाला घेतलं आणि महाराष्ट्र सदनमध्ये स्टे केला आपण रात्री. आणि आज त्यांच्याकडूनच त्यांची फ्लाईट होती.